नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्र या संदर्भात भारताचे असलेले संबंध याविषयी अभ्यास करणार आहोत. भारताच्या शेजारील देशांमध्ये पाकिस्तान हा एक महत्त्वपूर्ण देश आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे 1947 साली भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान हा भारताचाच एक घटक होता. अगदी अफगाणिस्तानापासून तर आजच्या म्यानमारपर्यंत हा संपूर्ण भारत पूर्वी एकच होता. परंतु भारतातूनच वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या घटनांचा आधार घेऊन वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती झाली. तसाच एक प्रकार 1947 साली भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तानच्या निर्मितीसोबतच भारत आणि पाकिस्तान या दोघा देशांमध्ये असलेल्या समस्या या जगासमोर येत गेल्या आणि आजही पाकिस्तानसोबत भारताचे संबंध हे वादग्रस्त स्वरूपाचे आहेत. पाकिस्तानसोबत असलेल्या भारताच्या समस्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण समस्या आपल्याला लक्षात येतील. एक महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे काश्मीर. दुसरी महत्त्वाची समस्या आहे अण्वस्त्रविषयक दोघी देशांमध्ये असलेला संघर्ष. आणि तिसरी महत्त्वाची समस्या आहे की दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनात असलेला फरक. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. आणि या तिन्ही समस्येमुळे दोघं देशांमध्ये वेगवेगळ्या वेळेस युद्धसुद्धा झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शीतकालीन युद्धामध्ये भारताने लष्करी संघटनांना नेहमी विरोध केला. पाकिस्तानने मात्र जगात असलेल्या इस्लामिक राष्ट्रांशी आपले संबंध प्रस्थापित केले, चीनला पाठिंबा दिला. आणि अशा प्रकारच्या पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारताचे पाकिस्तानसोबत असलेले संबंध नेहमीच खराब झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काश्मीरच्या संदर्भामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोघं देशांमधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर ही खूप महत्त्वाची समस्या मानली जाते. आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच या काश्मीरच्या संदर्भात असलेले मुद्दे प्रस्थापित करून भारताविरुद्ध वेगवेगळ्या कारणाने काश्मीर हा मुद्दा नेहमीच चर्चेला ठेवण्याचा प्रयत्न करतो. ह्याच काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये 1965 युद्ध झालं. या 65 झालेल्या युद्धाचा परिणाम म्हणजेच 1966 ताशकंद करार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला. परंतु या कराराचा उपयोग देखील काही झाला नाही आणि या कराराच्या माध्यमातूनसुद्धा काही महत्त्वपूर्ण गोष्टी साध्य झाल्या नाहीत. त्यानंतर 1971 युद्ध जरी बांगलादेशाच्या निर्मितीच्या संदर्भात असलं तरी त्याला काश्मीर मुद्दा होताच. आणि या 71 युद्धानंतर 1972 सिमला करार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला. सिमला करारच्या संदर्भामध्ये दोघं देशांनी देवाणघेवाणच्या बाबतीत काही नियम प्रस्थापित केले. आणि विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या कालखंडामध्ये 1999 कारगिल युद्ध हे पाकिस्तानसोबत पुन्हा एकदा भारताला लढावं लागलं आणि भारताला त्यात यश संपादित झालं. परंतु कारगिल युद्धापर्यंत येईपर्यंत पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये नवीन एका समस्येचा उदय झाला, तो म्हणजे दहशतवाद. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन देऊन दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊन भारताविरुद्ध नेहमीच कारवायांना प्रोत्साहन दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दहशतवाद हा जसा एक नवीन समस्या आहे तसंच भारत आणि पाकिस्तानमध्ये 1998 भारताने जे अणुचाचणी केल्या ह्या अणुचाचण्यांच्या नंतरसुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता आणि सुरक्षितते संदर्भात नवीन समस्या निर्माण झाल्या. आणि ह्या दोन्ही देशांमध्ये ह्या वेगवेगळ्या समस्या असूनसुद्धा या दोन्ही देशांनी अनेक वेळा चर्चेच्या माध्यमातून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा भारताने या संदर्भात पुढाकार घेऊन भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात असलेल्या समस्या या आंतरराष्ट्रीय पातळीवर न नेता दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून या समस्या सोडाव्यात यासाठी नेहमीच भारताने पुढाकार घेतला आणि दहशतवादी संघटनांना पाठिंबा देऊन दहशतवादी कारवाया करून पाकिस्तानने नेहमीच हा संवाद अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे संबंध भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये पाकिस्तानच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत हे वेगळ्या समस्यांशी वेगळ्या घटकांशी भारत आणि पाकिस्तानचे संबंध आहेत ते आपण आता अभ्यासले. धन्यवाद.